काय चाललंय काय हा काय झालं आंटी अशी मत घो ना ओके काय झालं आत्या काय त्याने तो पत्ता विचारत होता एक दिवस पकडले गेलेस ना दादा मारेल तुला कळलं ना अगं मी आपला पत्ता नव्हते सांगत त्यांनी जो पत्ता विचारला होता तो पत्ता सांगत होते बक्का पताही नाही चला पत्ता सांगायला इतका वेळ लागतो का पण तू वयात आल्यापासून मला टेन्शन यायला लागलंय कळलं की नाही सारखी काय मुलांकडे बघत असतेस ग कुठे कुठे मुलांची किती क्रेज आहे तुला आत्या आपल्याकडे जी गोष्ट नसते त्याचीच तर आपल्याला क्रेज असते हाय तुषार अरे हाय काय होते हाय करून गमेस लग्न झाल्यानंतर होतील मुलं तुला आणि सारखी कशाला ग मुलांकडे बघत असतेस आत्या तूच तर मला म्हणालीस की आपण माझ्यासाठी मुला बघताय म्हणून आशीष आले लगेच कॅटेवर हलायला लागलेले गप बस अरे काय चाललंय तुझं सारखी काय मुलांकडे बघत असतेस नुसती बघत नाही टक लावून बघतेस ते बघ झाली सोबत वळून वळून बघत असतेस आणि त्यात मला आत्यानं म्हणता आंटी म्हणतेस लोकांचे गैरसमज होतात अशानी आंटी आंटी मत गो ना आत्या तू तर म्हणतेस ना की मुलं ही देवाघरची फुले असतात म्हणून ओमकार नावाचा तुषार फुलाने हात हलवला अरे काय नंतर नंतर अगोदर माझ्याशी बोलायचं कळलं ना तुझ्या ह्या आशा बघण्यानेच ना तुझी आई देवाघरी निघून गेली माझी आई देवाघरी गेली याला कारणीभूत तुझा भाऊ आणि माझा बाप आहे ते दोघ जण एकच माणूस आहे तरी मी बाबांना सांगत होते देवाला कामावरनं काढून टाका देवाला कामावरनं काढून टाका छोटी ड्रायव्हर मध्ये फळून गेली माझी आई आईचेच गुण आले ग तुझ्यामध्ये गुण नाही आलेत अवगुण आलेत अवगुण तुला सांगायला लाज सुद्धा वाटत नाहीये तुझी अशी थेरच चालू राहिली ना तर लग्न कसं होणार ग तुझं वृषाली आत्या जर माझी अशी थेरच चालू राहिली तरच माझं लग्न होईल हो की नाही रे अमी आला आला ना डोक्याला हात मारायची वेळ आली ना वाटलंच होत मला आता आपण माझ्या घरी जाणार आहोत तिथे तुला मुलगा बघायला येणार आहे मुलगा मला बघायला येणार आहे मी काय म्हातारीचा बूट आहे पायाची चप्पल काढून मारीन तुला कळलं ना लग्नासाठी तुला मुलगा बघायला येणार आहे कळलं की नाही तिथे थेर करू नकोस नीट वाग पण एवढी लग्नाची घाई कशाला माझ्या तुझे थेर आहेत ना म्हणून घाई करायला लागते ग बाई मला थेर कुठे मी आताशी केवढी लहान आहे आपण आयमीने खेळायचं लक्ष था आयमीना सुपरसीना बिग बॉय बिग बॉय अंगाशी येईल अगं बाई तुझा हा खेळ तुझ्या अंगाशी येईल की नाही असं करू नकोस अति शहाणपणासारखं वागू नको ठीक आहे मी अति शहाणपणा करत नाही तू माझं लग्न पण नको करू हे बघ वृषाली आता माझं ऐकलं नाही एक सण कण लगावून देईन कळलं की नाही आता घरी जायचं तो मुलगा तुला बघायला येईल त्याच्यासमोर नीट वागायचं त्याने विचारलेल्या प्रश्नाची नीट उत्तरं द्यायची त्यांनी विचारलं गाऊन दाखव तर कपाटातला गाऊन काढून दाखवायचं नाही कळलं की नाही नीट वागायचा आत्या हात काय दाखवतेस मी काय हात बघायला नाही आलेली तुझा कमिटमेंट कसली कमिटमेंट मला एक मुलगा आवडतो आत्या कोण बॅबे कोण मी त्याच्या बाळाची आई होणार आहे तो खाल्लंस शेण खाल्लंस मला वाटलंच होतं एक दिवस तू काहीतरी असं करणार ज्याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ ह्याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ घराण्याला काळे मग पाजलंस तू नाही नाही शेण खाल्लंस तू नाही असं काय ते मला एक मिनिट आता मला जोडले आत्या मी अजून काहीच केलेलं नाही म्हणजे ते बाळ माझं नाही त्या बाळाची आई बाबाची बायको आहे पण ते पळून गेलीये आणि ते बाळ बिचारा एकटाच रडत असत म्हणून मला त्या बाळाची आई व्हायचंय म्हणून मी त्याच्याशी लग्न करणार आहे आत्या तू कुणाशी लग्न करणार आहेस बॅबी बॅबी रिक्षावाला तुझं लग्न त्याच्याशी होणार नाही का मी तुला त्याच्याशी लग्न करू देणार नाही कारण मी तुझं लग्न ओमकारशी करून देणार आहे कारण बाबूला रिक्षा सुद्धा मीच घेऊन दिले का त्याच्या बायकोला मीच पळवून लावलेलं आहे त्याच्या बाळाची आई मी होणार आहे कारण मला बाबूशी लग्न करायचंय